आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. बुधवारपासून राज्यभर या संपाला सुरुवात झाली होती. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. त्यानुसार 32 संघटनांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आणि बैठकीनंतर संप मिटला असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्वाची माहिती दिली आहे. वीज वितरण कंपन्यांच्या 32 संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला कुठलेही खासगीकरण करायचे नाहीये. याउलट राज्य सरकार पुढील 3 वर्षांमध्ये 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या 3ही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पॅरेलल लायसन्स या संदर्भात नुकतंच MRC कडे एक अर्ज दाखल केलाय. पॅरेलल लायसन्स आल्यानंतर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात मी त्यांना आश्वस्त केलं असून आता काढलेलं नोटिफिकेशन खासगी कंपनीने काढलं होतं. MRC नोटीस काढेल असंही फडणवीसांनी सांगितलंय. संपाची नोटीस देऊन संप सुरू केला होता. काही मागण्यांच्या संदर्भात हा संप होता. आज त्याबद्दल या संघटनांची चर्चा झाली आहे. जवळजवळ 32 संघटना आज या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये 3ही कंपन्यातल्या विविध कर्मचाऱ्यांसहित कंत्राटी कर्मचाऱ्यांची संघटना देखील सम्मिलित होती आणि प्रामुख्याने 3-4 मुद्द्यांवर या ठिकाणी आमची अतिशय सकारात्मक चर्चा ही आज झालेली आहे. मुळात राज्य सरकारच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही. या उलट पुढच्या 3 वर्षांमध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या 3ही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या असेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे आपले असेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. मी यावेळी हे सांगितलं की यापूर्वी ओरिसानी अशा प्रकारे केलेलं आहे. त्यांनी 51% टाटाला दिली आहे, दिल्लीने केलाय, पण महाराष्ट्रामध्ये असा आमचा कुठलाही विचार या संदर्भातला नाही. अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट मी सांगितली आहे. सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, त्यांनी विचार या ठिकाणी विचारविनिमय केला आणि साहेबांनी जाहीरित जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केला ते कमिटमेंट 100% पाळतील.